काही महिन्यांपूर्वी 200 रुपये प्रति किलो पर्यंत तूर डाळीचे भाव गेल्यामुळे अनेकांच्या ताटातून तूर डाळ गायब झाली होती, मात्र आता तूर डाळीचे भाव कमालीचे गडगडलेत। शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा त्यामुळे कमी भाव मिळतोय। गेल्या वर्षी तुरीला चांगला भाव आल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली, त्यात पाऊस काळ चांगला झाला आणि त्यामुळे तुरीचं पीक एकदम जोमात आलं। परिणामी सध्या बाजारामध्ये तुरीची आवक वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमी भावापेक्षा कमी भाव तुरीला मिळतोय, त्यामुळे तुरीचे किरकोळ बाजारातले दर सुद्धा आता गडगडणार आहेत। तुरीच्या बाजारासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या लातूर मार्केटमध्ये सध्या दररोज 1000 क्विंटल तुरीची आवक होती आहे। शेतकऱ्यांना कमीत कमी 5200 रुपये ते जास्तीत जास्त 5700 रुपये प्रति क्विंटल भाव तुरीला मिळतोय। एकूणच तुरीचं उत्पादन जास्त झाल्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय। तूर उत्पन्न अधिक झाल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नसला तरी बाजारात तुरीचा तडका काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। आजही बाजारात तूर 100 रुपये ते 135 रुपयांपर्यंत विकली जाते। कमी उत्पन्न असताना तुरीचे जास्त समजू शकतात, मात्र जास्त उत्पन्न झाल्याचा तोटा तर शेतकऱ्यांना होतोय, मात्र त्याचा फायदा ग्राहकाला मिळत नाही आहे हे वास्तव बाजारपेठेत स्पष्ट दिसते। उत्पन्न आणि दर याचा ताळमेळ न साधता कृषी आणि पणन विभाग तुरीच्या दराबाबत पुन्हा फजिती होणार असंच दिसतंय। सातबारावर नोंद असलेली विहीर एका रात्रीमध्ये बुजवण्याचा प्रकार जुन्नर तालुक्यामध्ये घडलाय आणि ही विहीर ज्या शेतकऱ्याची आहे त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांनाच गावगुंडांनी मारहाण केल्याची घटना पिंपळवंडी इथं घडली आहे। वामणपट इथे हा सगळा प्रकार घडलाय। पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पोलीस नक्कीच राजकीय दबावाला बळी पडत असल्याचा पीडित शेतकऱ्यांनी आरोप केला आहे। गेल्या 2 दिवसात पुण्याच्या किमान तापमानामध्ये घट झाली आहे। थंडीमुळे पुणेकरांना हुडहुडी भरली आहे। दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत असला तरी संध्याकाळनंतर चांगलीच थंडी अनुभवायला मिळते। पुण्यामध्ये आज पहाटे 8.9 सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली। रविवारी पुण्याचं तापमान 8.3 सेल्सिअस होतं। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 1-2 दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहणार आहे। तर इकडे नाशिक निफाडमध्येही थंडीचा कडाका कायम आहे। आज पहाटे निफाडचं तापमान 7.6 इतकं नोंदवण्यात आलं। तिकडे नगर आणि महाबळेश्वरमध्ये पारा 7.8 आणि 7.2 पोहोचलाय। त्याचवेळी राज्यामध्ये वातावरण ढगाळ होण्यास सुरुवात झाली आहे। पुढच्या 2 दिवसात पुणे आणि परिसरात तापमानात वाढ अपेक्षित आहे। दरम्यान 14 आणि 15 डिसेंबरला पुणे आणि परिसरात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। नोटाबंदीमुळे पैठणी विणकरांना दररोजच्या व्यवहारामध्ये अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। बँकेत कधी खातं नसणारे हातावरच्या मजुरीनं पोट भरणाऱ्या पैठणी विणकरांना रोख व्यवहार करताना अनेक अडचणी येतात। तयार झालेली पैठणी व्यापाऱ्याकडे घेऊन गेले तर चेकनं पैसे मिळतात, मात्र कच्चा माल खरेदी करताना रोख पैसे द्यावे लागत असल्यानं विणकरांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय आणि याचा परिणाम पैठणी उत्पादनावर होतोय। सोलापूरच्या 70,000 विडी कामगारांना रोख पगार मिळत नसल्यानं मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। कारखानदार बँकेतून पैसे मिळत नसल्यानं कामगारांचा पगार करत नसून कालेकर कार्यालय गाठणं आणि प्रभारी चार्ज असलेले प्रांताधिकारी जगताप यांना निवेदन दिलं। कामगारांना एकीकडे रोजीरोटी मिळत नसताना भाजप नेत्यांकडे मात्र नवीन नोटा सापडतात, तर सहकार मंत्र्यांच्या बँकेच्या सापडलेल्या नोटांचा उल्लेख करत त्यांचा विधानसभेत राजीनामा घेणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। नाशिकमध्ये कोट्यवधींच्या नोटा बदलणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेण्यात आलेले दोघेही राजकीय पक्षांशी संबंधित आहेत। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात आयकर विभागाची नाशिकमधल्या अनेक प्रतिष्ठानवर नजर आहे। सुरतमध्ये 4 जणांना पकडण्यात आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातले आयकर विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले। कोल्हापुरातली गुळाची बाजारपेठ देशपातळीवर प्रसिद्ध आहे। या बाजारपेठेमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल दररोज होते, मात्र गुळ उत्पादक शेतकरी आणि गुऱ्हाळ घर मालक यांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो। अशातच आता नोटबंदीमुळे गुळ उत्पादकांसमोर संकटाची नवी मालिका उभी राहिली आहे। गुऱ्हाळ चालवायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय। देशात कॅशलेस हा शब्द सध्या परवलीचा शब्द बनलाय। लोकांना कॅशलेस सुविधा देण्यासाठी आता सरकारी यंत्रणांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबईची परिवहन सेवा बेसचा प्रवासही कॅशलेस झाला आहे। रीडलर्स नावाच्या ॲपच्या मदतीनं आता बेसचं तिकीट काढता येऊ लागले, त्यामुळे आता अनेक प्रवाशांनी ही सुविधा वापरायला सुरुवातही केली आहे।
येत्या काही दिवसांमध्ये देशात प्रवास करणं महागण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त अधिभार लावण्याचा रेल्वेमंत्र्यांचा विचार आहे. सुरक्षेसाठी वेगळी गंगाजळी तयार करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयानं फेटाळल्यानं आता सेस लावून प्रवासी सुरक्षा बळकट करण्याची योजना तयार करण्यात येते. नव्या प्रस्तावानुसार जो अधिभार लावण्यात येईल तो रुळाचं मजबूतीकरण, सिग्नल यंत्रणेचं आधुनिकीकरण आणि मानवरहित रेल्वे फाटकं नाहीशी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयानं अर्थ मंत्रालयाकडे प्रवासी सुरक्षेसाठी 1,19,183 कोटी रुपयांची विशेष गंगाजळी मागितली होती, पण अर्थ मंत्रालयानं या प्रस्तावातली फक्त 25% रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय उरलेली 75% रक्कम ही रेल्वेनं स्वतः उभी करावी असंही सुचवण्यात आलं. त्यामुळे आता सेकंड क्लास स्लीपर AC, 3 टायर AC, 2 टायर आणि AC फर्स्ट क्लास अशा सर्वच प्रवाशांवर सुरक्षा अधिभार लावण्याची तयारी सुरू झाली आहे. आपापल्या वादग्रस्त वक्तव्यांना अडचणीत आलेल्या पवारांनी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. मंत्रीपदावर असताना जानकर यांनी अनेक बेताल वक्तव्य करून आपल्या समोरच्या अडचणी वाढवल्यात आणि त्याचा धागा पकडत अजित पवारांनी जानकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मंत्रीपदावर असल्यावर जनतेची कामं करा, समाजाला दिलेलं आश्वासन पूर्ण करा, महत्त्वाच्या पदावर बसल्यावर जपून बोलावंच लागतं. एकदा मी तसा अनुभव घेतलाय आणि त्यासाठी मी चव्हाण साहेबांच्या स्मारकाजवळ आत्मक्लेश केलाय, त्यामुळे जरा जपूनच वागा असा सल्ला पवार यांनी जानकरांना दिला. लोकांना जे सांगितलं ते पूर्ण करा. बारामतीची वाट लावायची का नाही ती बारामती काय ठरवतील. पर्वतर परळीला शिवेश दिले आणि शिवेसेना मंत्री केलाय का लोकांची काम करायला मंत्री केलंय. पर्वतर पुण्याला तरी अधिकाऱ्यालाच दम दिला. काल मला कोणी सांगितलं की निवडणूक आयोगाच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही पद्धत अरे फार महत्वाच्या पदावर बसल्यावर फार डोकं शांत ठेवून बोलावं लागते बाबा. मी अनुभव घेतलाय बाबा. नांदेड इथल्या शहीद जवान संभाजी कदम यांच्या गावी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनातर्फे 15 लाख रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली. जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा इथं दहशतवाद्यांशी लढताना नांदेड जिल्ह्यातल्या जानापूर इथल्या संभाजी यशवंत कदम हे जवान शहीद झाले होते. नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या मुख्यमंत्री विविध ठिकाणी सभा घेत आहेत. लातूर दौरा आटपून मुख्यमंत्री काल रात्री नांदेडकडे निघाले. लातूर नांदेड मार्गावरच्या जानापूर या गावातील शहीद जवान संभाजी कदम यांच्या घरी जाण्याचं त्यांनी ठरवलं. रात्री मुख्यमंत्री जानापुरीत आले. शहीद जवान संभाजी कदम यांना आदरांजली वाहून मुख्यमंत्र्यांनी कदम कुटुंबियांचं सांत्वन केलं. राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी शहीद जवान संभाजी कदम यांच्या पत्नी शीतल कदम यांना 15 लाख रुपयांचा धनादेश दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा जाहीर सभेत गोंधळ घातला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा सुरू होती. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उठले आणि मराठा आरक्षणाबाबत बोलण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री भाषण करून रवाना झाले. दरम्यान हदगाव पोलीस ठाण्यामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं. गडचिरोली जिल्ह्यातल्या देसाईगंज नगरपालिका निवडणुकीमध्ये राज्याचे मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी फोनवर बोलताना दबाव टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर निवडणूक आयोगानं प्रकरणाची दखल घेत पालिकेच्या एका जागेची निवडणूक रद्द करत आपल्या कारवाईची चुणूक दिली होती. आता या प्रकरणी तक्रार आणि गुन्हे दाखल झाल्यावर पोलिसांनी या अदाखलपत्र गुन्ह्याचा तपास करण्याकडे न्यायालयाकडे परवानगी मागितली असल्यानं आगामी काळात हे प्रकरण आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. धुळे जिल्ह्यातल्या मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर जवळ ट्रकनं तिघांना चिरडलं. पळासनेर गावाजवळ सदर घटनेतल्या मयत मुकेश पावरा, भाऊसिंग भील हे त्यांच्या मित्रांसोबत उभे होते आणि त्यावेळी इंदूरकडून येणाऱ्या ट्रकनं त्यांना चिरडलं. या अपघातामध्ये एका अज्ञात चालकही चिरडला गेला. सुदैवाने काही जणांच्या ट्रकचा ताबा सुटायचा लक्षात आल्यानं त्यांनी पळ काढल्यानं त्यांचा जीव वाचला. अन्यथा अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असता. अपघात होताच हा ट्रक पलटला. ग्रामस्थांनी जखमींना आर्थिक सहाय्य करून उपचारासाठी धुळ्यामध्ये दाखल केलं.
परभणीमध्ये 43 वर्षाच्या महिलेवर मागच्या 6 वर्षांपासून आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे या नराधमांनी त्या महिलेची अश्लील चित्रफीत बनवली आणि ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे मागितले. क्लिप डिलीट करण्यासाठी या 5 जणांनी या महिलेला 1.5 लाखांची मागणी केली होती. पैसे नसल्यानं या महिलेनं आरोपींना आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगत या 5 नराधमांविरोधात नानलपेठ पोलिसात बलात्कार करून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलं. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणिता बाबळे या करीत आहेत. सदर गुन्ह्यातील 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. 2 आरोपी फरार आहेत. दोन्ही आरोपीचा शोध घेण्यासाठी 2 पथके नांदेड व इतर ठिकाणी पाठवण्यात आलेली आहेत आणि 3 अटक आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. प्रेम प्रकरणातून शिर्डीमध्ये एका जोडप्यानं आपलं जीवन संपवलंय. बुलढाणा इथल्या मंगेश गणेशकर गेल्या काही दिवसांपासून श्रेया अवचर या त्यांच्या मेहुणीसोबत पसार झाला होता अशी तक्रार अमरावती इथं दाखल आहे. गणेश हा श्रेयाच्या बहिणीचा नवरा आहे. मात्र या दोघांमध्ये असलेल्या प्रेमसंबंधातून त्यांनी पळ काढला आणि शिर्डीतल्या हॉटेल साई हिरा इथं 2 दिवसांपासून आसरा घेतला होता. सकाळपासून रूमचा दरवाजा न उघडल्यानं हॉटेल चालकाला संशय आला आणि त्यानं दरवाजा उघडला असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत दोघांच्या मृतदेह शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. शिर्डीमध्ये आता साई दर्शन टाइम दर्शन होणार या नव्या योजनेचं आज उद्घाटन करण्यात आलं. बायोमेट्रिक पद्धतीनं भाविकांना दर्शन देण्यात येईल. भक्तांचा दर्शन रांगेतला वेळ वाचावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. बायोमेट्रिक पद्धतीनं प्रत्येक भक्ताला पास मिळणार आहे आणि हा पास पूर्णपणे मोफत आहे. या पद्धतीमुळे दर्शनाच्या रांगा बंद होणार आहेत. सामान्य भक्तगणांना या पासद्वारेच यापुढे साई दर्शन होईल. सशुल्क आणि VIP दर्शनाच्या नियमात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. नाशिक शहरातल्या पार्किंगची समस्या मार्गी लावून वाहतूक कोंडीतून नाशिकरांची सुटका होण्याची चिन्ह आता दिसू लागले. शहरामधल्या अनेक भागात वाहनतळ उभारले जाणार आहेत. 3-स्तरीय पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. तसंच यासाठी नियोजनही केले जाणार आहे. त्यातला पहिला टप्पा म्हणून शहरामध्ये 50 अधिक ठिकाणी वाहनतळ उभारली जाणार आहेत. 3-स्तरीय पार्किंगची सुविधा केली जाणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणार नाही अशा 34 रस्त्यांवर वाहनं लावता येणार आहेत. काही मैदानं आणि मोकळ्या भूखंडाचा उपयोग देखील पार्किंगसाठी केला जाणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये 16 ठिकाणी रोटरी पार्किंग सिस्टम उभारली जाणार आहे. यांत्रिक पद्धतीच्या यामध्ये 2 गणांच्या जागेमध्ये 14 वाहनं पार्क केली जाणार आहेत. पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देताना कॅशलेस पद्धतीने मोबाईल ॲपच्या माध्यमातून पैसे आकारणी केली जाणार आहेत. मात्र या सर्व अद्याप तरी कागदावरच्याच घोषणा दिसत आहेत. सांगली जिल्ह्यातल्या गोटखिंडी पॅटर्नची सध्या सगळीकडे चर्चा आहे. कारण या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलंय. शेतात भाजीपाल्याचं अंतर पीक घेऊन गोटखिंडीच्या सजीराव पाटील यांनी अंतरपिकाचा एक नवा पॅटर्न डेव्हलप केलाय. आधुनिक तंत्रज्ञानाला नियोजनाची जोड दिल्यास शेती फायदेशीर होऊ शकते हे सजीराव पाटील यांनी दाखवून दिलं आहे. अकोले तालुक्यातल्या कळस शिवारामध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या विहिरीमध्ये पडला. सकाळी सुभाष कातोरे हे त्यांच्या विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले असता बिबट्याचा विहिरीतून आवाज आल्यानं विहिरीत बघितलं असता बिबट्या विहिरीत पडल्याचं आढळून आलं. कातोळ्यांनी ताबडतोब अकोले वनविभागाला संपर्क केला. जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातून जल्लोषपूर्ण मिरवणुका काढण्यात आल्या. शहराच्या विजापूर वेस, मुस्लिम पाशपेठ, किडवाई चौक, नई जिंदगी, शास्त्री नगर या भागामधल्या प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली. नबी का दामन नहीं छोडेंगे अशा स्वरूपाची वाद्यावर गाणी वाजवत तरुणांनी जल्लोषपूर्ण वातावरणात शहरातून मिरवणूक काढल्या. यावेळी ठिकठिकाणी बालकांसाठी मोफत मिठाई आणि शरबत वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते. ईद ए मिलाद निमित्तानं मालेगाव शहरात उत्साहात साजरी करण्यात येते. या निमित्तानं शहरातून काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शहरात विविध ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. चौकाचौकात जुलूसचं स्वागत करण्यात आलं. ATT हायस्कूल इथं जुलूसचा समारोप झाला. नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वत्र मंदी असताना मात्र ईद ए मिलादवर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. मालेगावसह मनमाड, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा या शहरातही ईद निमित्तानं शांततेत जुलूस काढण्यात आला. इमारत धोकादायक असल्याच्या नोटिसा नागरिकांना पाठवणाऱ्या महापालिकेचीच इमारत धोकादायक बनली आहे.
टिळक रस्त्यावरच्या शिवाजीराव ढोरे उद्योग भवन ही इमारत महापालिकेच्या मालकीची आहे. या इमारतीच्या भिंतीचा वरचा भाग मोठ्या प्रमाणावर ढासलाय, त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मात्र महापालिका प्रशासनाला हा दिव्याखालचा अंधार दिसत नसल्याचं म्हणावं लागेल. मुंबईत रविवारी रात्री 8 सुमाराला एका वृद्धाची हत्या झाली. कांदिवली पश्चिमेला असणाऱ्या मधुर दास रोडवरच्या प्रीतम इमारतीत हा खून झाला. देवेंद्र दोषी असं मृत वृद्धाचं नाव असून त्यांच्या स्वतःच्या घरात चाकून वार करून ही हत्या करण्यात आली आहे. कौटुंबिक कलहामुळे दोषींची दोन मुलं आणि त्यांच्या पत्नी त्यांच्यापासून गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत होते. पोलिसांनी इमारतीतलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले, पुढचा तपास सुरू केलाय. वन में वो रहते थे, उनकी एज 65 है, दोषी उनका सरनेम है और उनका मर्डर हुआ है. यहाँ पर थ्रोट के ऊपर और आँखों के ऊपर यहाँ पर मेजर इंजरी है, खून भी काफ़ी गिरा था और एक केस ऑफ मर्डर है. इसके बारे में आगे हम लोग पूरी जांच कर रहे हैं. वर्तमानपत्रात पॅक केलेलं पदार्थ हे भारतीयांच्या शरीरामध्ये हळूहळू विष पेरण्याचं काम करत असल्याचं FSSAI अर्थातच द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियानं म्हटलंय. प्रामुख्यानं रस्त्यावर जे पदार्थ मिळतात ते वर्तमानपत्राच्या कागदामध्ये पॅक करून दिले जातात आणि त्यामुळे कॅन्सरही होऊ शकतो असं या संस्थेनं म्हटलंय. त्यामुळे हे पदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर टाळण्याची सूचना करण्यात येणार आहे. वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी जी शाई वापरली जाते ती हानिकारक असते आणि त्यामुळे पदार्थ गुंडाळण्यासाठी अशा वर्तमानपत्रांचे कागद टाळावेत असं आवाहन केलं गेलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्मदिवस आणि यानिमित्तानं अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतल्या घाटकोपर इथल्या माता रमाबाई नगरमध्ये महिलांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांनी घरातून बाहेर पडावं तसंच एक दिवस स्वतःसाठी मजेत घालवावा हा यामागचा हेतू होता. या कार्यक्रमातून महिलांना भरघोस बक्षिसं आणि पैठणी साड्या देण्यात आल्या. भारत स्वातंत्र्य लढ्यातल्या शूर क्रांतिकारी हुतात्मा बाबू गेनू यांच्या 86व्या पुण्यतिथीनिमित्तानं प्राणज्योती सोहळ्यास सुरुवात झाली. महात्मा गांधी यांच्या स्वदेशीच्या हाकेला साथ देऊन परदेशी मालाला विरोध करण्यासाठी काळबादेवी इथं परदेशी कपड्यांच्या ट्रक्ससमोर हुतात्मा बाबू गेनू यांनी आत्मबलिदान दिलं होतं. या स्वदेशी चळवळीची प्रेरणा अखंडित ठेवण्यासाठी त्यांची बलिदानभूमी ते जन्मभूमी अशी पायी प्राणज्योती यात्रा काढली जाते. या प्राणज्योती यात्रेमध्ये 120 तरुण सहभागी झाले. हुतात्मा बाबू गेनूंच्या बाबतीत जो प्रसार व्हायला पाहिजे देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं तो प्रसार आज कुठेतरी कमी पडतो आहे. म्हणजे थोडक्यात थोडा हेवादावा नसतो तर बाकीचे हुतात्म्यांबद्दल जी लोकांना आदर आत्मीयता आणि लोकांना माहिती आहे थोडी बाबू गेनूंबद्दल ती कमी पडते. स्वातंत्र्यसंग्रामाच्या अग्निकुंडामध्ये धगधगत्या अग्निकुंडामध्ये जे काही भारतातील मोहरे शहीद झाले त्याच्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा शहीद म्हणजे बाबू गेनू सईद. परंतु हा माझा शहीद हुतात्मा खरं तर थोडासा दुर्लक्षित राहिला याचं दुःख निश्चितपणानं आहे. ठाण्याच्या बाळकुंभ परिसरामध्ये पिरामल रियालिटीच्या वतीनं वार्षिक फ्लॉवर शोचं आयोजन करण्यात आलं. बाळकुंभ परिसरामधल्या 32 एकरच्या जागेत हा शो आहे. 17 ते 18 डिसेंबर दरम्यान या शोचा आनंद ठाणेकर घेऊ शकतात. ठाणेकरांना हा शो मोफत आहे, मात्र त्यासाठी पूर्वी नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती आयोजक डॉक्टर स्वाती पिरामल यांनी दिली आहे. फुलांच्या माध्यमातून विविध घटना साकार केल्या जाणार आहेत. यंदाच्या शोमध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चंपारण्य सत्याग्रहाचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये छोट्या निळ्या रंगाच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. चेन्नईमध्ये वर्धा हा वादळ धडकलं आणि या वादळात आत्तापर्यंत 2 जणांचे बळी गेलेले. ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगानं हे वारं वाहत आहे आणि त्यामुळे इथून पुढचे 12 तास वादळाची तीव्रता अशीच राहील असंही सांगण्यात येत आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून NDRF 20 तुकड्या तामिळनाडू किनारी तैनात करण्यात आलेल्या आहेत. तत्पूर्वी सकाळी 11 वाजल्यापासून पावसाला देखील सुरुवात झाली आहे. समुद्राच्या लाटांची उंची 1 मीटरनं वाढली आहे. चेन्नई शहर, कांचीपुरम जिल्हा आणि तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा
करण्याचा इशारा दिलाय. घरामध्ये पुरेसा किरणामाल भरून ठेवा आणि पुढच्या सूचना येईपर्यंत घरामधून बाहेर पडू नका अशा सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. चेन्नई आणि परिसरातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. खासगी संस्थांनी आज कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी किंवा त्यांना घरातून काम करण्याची मुभा द्यावी असं आवाहनही सरकारनं केलंय. तर चेन्नई विमानतळावरून हवाई उड्डाण काही तासांसाठी बंद करण्यात आले. चेन्नईच्या काही किलोमीटर परिसरामध्ये वादळ धडकेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये या वादळाचा तडाखा बसलाय. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर वाहतूक सेवा सुद्धा यामुळे प्रभावित झाली आहे. वर्दाह हा उर्दू शब्द असून इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ रेड रोज अर्थात लाल गुलाब असा आहे. अभिनेत्री काजोलच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. किंग खान शाहरुख सोबत दिलवाले या सिनेमातून कमबॅक केल्यानंतर काजोल लवकरच एका दाक्षिणात्य सिनेमात झळकणार असल्याची चर्चा आहे. आणि या सिनेमात काजोल सोबत काम करणार आहे प्रसिद्ध अभिनेता धनुष. हा सिनेमा तेलुगू भाषेमध्ये होणार असून येत्या जानेवारीपासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होतीय. त्यामुळे काजोलचा हा दाक्षिणात्य फिल्ममधला रोल नेमका कसा असणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.